व्यासपीठावर प्रकाश नगर संघाचा 11 प्लेयर बाबू ना। तर पहिला षटक टाकण्यासाठी बाबू प्रकाश नगर संघाकडून पहिला षटक टाकतोय। ललित गोसालकर ललित को बोलाय ते इधर कोण एक तू क्या मालूम बोल रहा है बॉलर नाही त्यांनी सांगितलं रे मी आता नाही ललित पर कोणी बोलवलं सांगितलं हॅलो तर ललित गोसालकर कुठे असेल त्याने आपण टच कडे या ललित गोसालकर यांना टच कडे बोलवलंय तर बोलूया प्रकाश नगर संघाकडून बाबू हा पहिला षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज चल बोलूया सामन्याकडे बाबू गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज तर फलंदाजी मार्कवर अजमल यावेळी सज्ज होतोय तो नॉल स्ट्राइकला साहिल आहे तो बोलूया सामन्याकडे मस्जिद मोहल्ला विरुद्ध प्रकाश नगर हाई लढत आपल्याला पाहायला भेटते पहिला चेंडू होता यावेळी चांगला फटका ह्यावेळी सजला गेला आणि धावसंख्येत एकने ह्यावेळी खातं उघडलं आपलं आणि संघाचं तर स्ट्राईकला फलंदाज पाहूया साहिल बाबूचा पोलटीचा चेंडू साहिल साठी सोरेक चेंडू होता ह्यावेळी फलंदाजाला चकवला चेंडू गेला इष्टेच्या आता चेंडू जातोय सरळ तो डॉटच्या खात्यात बघूया बाबूचा पुढचा चेंडू साहिल साठी चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय बाबू प्रकाश नगर संघासाठी तर बाबूचा पुढचा चेंडू साहिल साठी आणि पंच यावेळी आमच्याकडे बोलतात अवंतर धावेचा इशारा देतात एक धाव संख्येने वाढ झाली धावफलकर पहिलं षटक यावेळी मार्गस्थ असताना धावफलकर राहा लागल त्या दोन सोऱ्याक चेंडू होता पंचांकडे यावेळी अपील केले गेले पंचांनी यावेळी डिसिजन फेटाळला आणि सरळ चेंडू गेलाय तो डॉटच्या खात्यात पहिलं षटक ह्यावेळी मार्गस्थ असताना धावफलकर धाव लागला त्यात दोन कुठल्याही प्रकारची ह्यावेळी
आक्रमण करत नाही. बाबूच्या गोलंदाजीवर चांगली गोलंदाजी होते. सुरेख चेंडू होता, चांगला फटका वेळेस सजगला आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक धावेने ह्यावेळी धाव संख्येत वाढ झाली. धाव फुलकार द्यावा लागला तर म्हणजे 3. सुरेख चेंडू होता यावेळी आपण पाहिला. पंचांकडे यावेळी अपील केली गेली पण पंचांनी यावेळी अपील फेटाळली आणि सरळ चेंडूला येतो. डॉट बॉल पाहिला आपण. चांगली गोलंदाजी बाबू करतोय प्रकाश नगर संघासाठी. सुरेख फटका यावेळी साधला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी केलं गेलं. एक धावेने यावेळी समाधान म्हणून धाव संख्येत 1 वाढ झाली. धाफल करावा लागला तर पहिला षटक ह्यावेळी मार्गस्थ असताना धाफल करावा लागला त्या 4. पहिला सुरेख गोलंदाजी बाबूने केले. पहिल्या षटकात धावा खर्च केला फक्त त्या 4. 4 धावा खर्च केला. चांगली गोलंदाजी झाली. फलंदाजाला कुठलेही फटके यावेळी खिसून दिले नाही. चांगली गोलंदाजी झाली बाबू कडून. प्रसाद गोलंदाजी मार्कवर बाबूने जशी गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून यावेळी प्रसादला गोलंदाजी करावी लागेल. दुसरा षटक यावेळी मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाचा खेळ अद्याप संपला. 4 धावा यावेळी बाबूने खर्च केला. गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक प्रकाश नगर संघाकडून टाकतो तो प्रसाद. बघूया प्रसादचा पुढचा चेंडू अजमलसाठी. पहिला चेंडू प्रसादचा होता. खूप एष्टीच्या बाहेर चेंडू गेला. पंचांनी अवंतर धावेचा इशारा दिला. धाव फलक 1 वाढ झाली. धावफलकर धाव लागला. दुसरा षटक मार्गस्थ असताना 5. चांगला फटका सजावला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी केलं गेलं. चेंडू जाते सरळतो डॉटच्या खात्यात. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. चांगला यावेळी फटका सजवला. चेंडू गेला आपण पाहिलं. सीमा रेषा पार चौकार. या 4 धाव संख्येने वाढ झाली. धावफलकर धाव लागला त्या 9. अमोल शिंदे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. तर बोलूया 9 धावा आतापर्यंत धावफलकर लागल्यात. प्रसादचा पुढचा चेंडू अजमलसाठी. ह्यावेळी आपण पाहतोय एक धावेने धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकार धाव लागला त्या म्हणजे 10. 10 धावा धाव फलकार लागल्यात मस्जिद मोहल्ला संघाच्या. दुसरा षटक यावेळी मार्गस्थ आहे. सुरेख चेंडू होता पण चांगलं ह्यावेळी फटका सजावला गेला. पंचांकडे यावेळी अपील केली गेली. अपील यावेळी पंचांनी फेटाळली. एक धाव संख्येने वाढ झाली. धाव फलकार धाव लागला त्या म्हणजे 11. 11 धावा धाव फलकार लागल्यात. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. प्रसाद करतोय. तितकीच चांगली फलंदाजी अजमलला करावी लागेल. प्रसादचा पुढचा चेंडू अजमलसाठी. सुंदर फटका सजवला गेला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक धावेने या धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकार धाव लागला तर म्हणजे 12. आपण पहिला आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा खेळ अद्याप संपला आणि 12 धावा यावेळी धाव फलकार लागल्या.
ज्या खिडकीवर उभे आहेत त्यांनी खाली उतरा, कारण दुखापत होण्याची गरज होऊ शकते. यावेळी आपण कुठलाही अपघात होऊ शकतो. खाली बसून खाली उभे राहून प्रेक्षकांनी आनंद घ्या. हा ना हा नाच्या नादात मी म्हणे चुकी यावेळी झाली, चुकीला माफी नाही. अरे फलंदाज यावेळी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. पाहिलं तर पहिला हादरा बसलाय मस्जिद मोहल्ला संघाला साहिलच्या रूपात. दोन षटकांचा खेळ अद्याप आतापर्यंत संपला आणि 12 धावा मस्जिद मोहल्ला संघाच्या लागल्यात एक गाड्याच्या मोबदल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात 12 धावा यावेळी धावपळकार लागल्यात. एक गडी यावेळी रनआउटच्या स्वरूपात साहिलला गमावं लागलं मस्जिद मोहल्ला संघाला. येणारे अजून आपण पाहिला 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. कितपत धावा यावेळी काढण्याचा प्रयत्न फलंदाज अजमल. तर आतिफ पाहूया. बरं बघूया गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक. निर्णायक षटक टाकण्यासाठी यावेळी सज्ज होतोय. अजूनही दोन षटकाचा खेळ अद्याप बाकी आहे. कितपत धावापर्यंत मस्जिद मोहल्ला संघ पोहोचतोय आणि कितपत धावापर्यंत त्याला रोखून ठेवतोय तो प्रकाश नगर संघाचे गोलंदाज. नो स्ट्राईकला पाहिला आपण आतिफ आणि स्ट्राईकला फलंदाज येतो अजमल. अजूनही मैदानावर उभा आहे. कितपत धावतो यावेळी बनवतोय आपल्या संघासाठी मस्जिद मोहल्ला संघासाठी. बोराचा पहिला चेंडू अजमलसाठी. चांगला फटका यावेळी सजवला गेला. क्षेत्ररक्षकांनी केलेली चुकी, चुकीला माफी क्रिकेटमध्ये नाही. ह्या चार धावेने धाव संख्येत वाढ झाली. तिसरा षटक यावेळी मार्गस्थ असताना धावफलकार धाव लागल्या त्या 16 धावा धावफलकार लागल्या. तिसरा षटक यावेळी मार्गस्थ आहे. रोशन म्हात्रे यांच्याकडून जर अजमलने दोन चौकार मारले तर त्याला हे पारितोषिक देण्यात येईल. बोले आपण पाहिलं आतापर्यंत तिसऱ्या षटक यावेळी मार्गस्थ धाव फलकावर 16 धावा यावेळी मस्जिद मोहल्ला संघाच्या लागल्यात. बोराचा पुढचा चेंडू आपण पाहूया अजमलसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. यावेळी एक धाव संख्येने वाढ झाली. तिसरं षटक यावेळी मार्गस्थ असताना धाव फलकावर धाव लागला म्हणजे 17 क्रिकेट मधला अशुभ आकडा आहे. कुणावरही खतरा येऊ शकतो. बघूया कुठल्या संघावर येणार खतरा. धाव संख्या 17 धाव फलकावर लागले. आता स्ट्राईक वर बघूया अतिप कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कितीचं टार्गेट यावेळी सेट केलं जाणार. बोराने खूप सुरेख चेंडू टाकला. यावेळी पंचांकडे आपण पाहिलं अपील केली गेली पण धाव संख्येत एकने वाढ झाली. धाव फलकावर धाव लागल्या तर तिसरा षटक यावेळी मार्गस्थ असताना 18 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. 18 धावा धाव फलकावर लागल्यात मस्जिद मोहल्ला संघाच्या. तिसरा षटक यावेळी मार्गस्थ आहे. अजमलला आपली काहीतरी कामगिरी यावेळी करावी लागेल. फटके खेचावे लागतील, चौकार मारावे लागतील. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं या प्रकाश नगर संघाकडून क्षेत्ररक्षकाकडून. पंचांकडे यावेळी आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धाव संख्येत एकने वाढ झाली. धाव फलकावर धाव लागल्या त्या 19 धावा धाव फलकावर लागल्यात. संदीप बोरे चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलं. धाव संख्या दाखल करते 19. ह्यावेळी एसटीच्या खूप बाहेर चेंडू होता. अवंतर धावेने पंचांनी इशारा दिला. धाव संख्येत एकने वाढ झाली. धावफळकर धाव लागला त्या 20. बोराचा पुढचा चेंडू आपण पाहूया. अत्यपुले चांगला फटका यावेळी खेचला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण होते प्रकाश नगर संघाकडून. गोलंदाजाला यावेळी साथ दिली जाते क्षेत्ररक्षकाची. एक धाव संख्येने यावेळी वाढ झाली. 21 धावा धाव फलकावर लागल्यात.
या षटकातला हा शेवटचा चेंडू। चांगला क्षेत्ररक्षण यावेळी केलं जातंय, एकच धावीने समाधान मानावे लागते। धावफलकार धाव लागला तर म्हणजे 22। तीन षटकाचा खेळ संपला, 22 धावा ह्यावेळी धावफलकार लागल्यात। तर बोलूया तीन षटकाचा खेळ अद्याप आतापर्यंत संपला, धावफलकार धाव लागला त्या म्हणजे 22। पम्या गोलंदाजी मार्फत चौथा षटक यावेळी प्रकाश नगर संघासाठी टाकण्यासाठी सज्ज। तर स्ट्राईकला फलंदाज देतो अजमल, आणि आपण पाहिला चांगला फटका यावेळी आपण खेचला गेला अजमलच्या बॅटीतून आलेला शानदार धमाकेदार चौकार। ह्या चार धाव संख्येने वाढ झाली, धावफलकार झाला लागला त्या। पम्याच्या पहिल्या चेंडूवर अजमलने केलेला आक्रमण, धाव संख्या धावफलकार लागली ते 26। आणि चांगला थ्रो मारण्याचा प्रयत्न होता यावेळी, पण एक धावीने धाव संख्या समाधान मानावं लागले, धावफलकार धाव लागत म्हणजे 27। 27 धावा धावफलकार लागल्यात। पम्याचा पुढचा चेंडू अतिफ साठी, सुंदर फटका सजतोय। चार धावीने यावेळी धाव संख्येत वाढ झाली, धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 31। 31 धावा धावफलकावर लागल्यात। शेवटचं षटक यावेळी मार्ग असेल, शेवट षटक्या षटकावर आक्रमण केलं जातंय। शेवटचं षटक पाहिलं आपण तर पंब्याच्या गोलंदाजीचा यावेळी पूर्णपणे समाचार गेला गेलाय। एक गाड्याच्या मोबदल्यात धावफलकार झाला त्या 31। आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं, एक धावेने धाव संख्येत वाढ झाली। धाव संख्या धावफलकार लागली ती म्हणजे 32। 32 धावा धावफलकार लागल्यात मस्जिद मोहल्ला संघाचा शेवटचा षटक ह्यावेळी मार्गस्थ। पम्याचा प्रथम आपण पाहिला, अजमलला चांगला फटका यावेळी आपण पाहतोय। ह्यावेळी क्रिकेटमध्ये अंडर मध्ये आपण पाहिलं षटकाराला नाही तर ह्यावेळी चौकाराला महत्व दिलं जातं, आणि फलंदाज यावेळी बाद होतोय। 32 धावा धावफलकार लागल्यात शेवटचा षटक। ह्या आपण पाहिलं तर ह्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे, धावफलकावर मस्जिद मोहल्ला संघाच्या धावा लागल्यात त्या म्हणजे 32। तर किशोर फलंदाजी मार्कवर, तर पम्याचा ह्या षटकातला शेवटचा चेंडू आहे चौथ्या षटकातला। बत्तीस धावा धावफलकावर लागल्यात। आपण पाहिला चांगला फटका यावेळी सजवला गेला, पण एकच धावीने यावेळी समाधान मानावं लागते, धावफलकावर धाव लागल्यात त्या म्हणजे 33। येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी प्रकाशनगर संघाला धावा करायची आहे त्या म्हणजे 34। प्रकाशनगर संघाला 34 धावा करायची आहेत विजयासाठी। जरी आव्हान छोटं असलं तरी पण चांगली गोलंदाजी करावी लागेल मस्जिद मोहल्ला संघाला। ह्या धावा जर वाचवायच्या असल्या तर प्रत्येक गोलंदाजाला आपलं योगदान ह्या खेळपट्टीवर द्यावं लागेल, आणि प्रकाशनगर संघाच्या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण 34 धावांचा टार्गेट येणाऱ्या 24 चेंडूमध्ये त्यांना चेस करायचं आहे। तुला कोण विचारायला आला तर तू सांगू शकते, एवढं उरलं एवढं झालं क्रिकेट एवढं गेलं।
म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार रे. आपण काय करतो, आपण लंबसर लिहून ठेवतो. आपण कोण आला तर हसत गोंधळ सकाळी झाला माहिती का. परत जायचं मला टिपू तर बघूया. प्राख्यातनगर संघाचे सलामीची जोडी आपण पाठवा मैदानात लवकर. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 34 धावा विजयासाठी प्राख्यातनगर संघाला करायचे आहेत आणि या 34 धावा मस्जिद मोहल्ला संघाला गोलंदाजी करताना रोखायचे आहेत. सुनील आणि पम्या ही प्रकाशनगर संघाचे सलामीचे जोडे आपण मैदानावर पाहतोय. टार्गेट चेस करायचं आहे ते प्रकाशनगर संघाला 34 धावाचं टार्गेट येणाऱ्या 24 चेंडूमध्ये चेस करायचं आहे. बॉलिंगला कोणी? किशोर ना. तर मस्जिद मोहल्ला संघाकडून पहिला षटक ह्यावेळी टाकण्यासाठी किशोर ह्यावेळी सज्ज होतोय. स्ट्राईक खेळणारा फलंदाज येतो सुनील. किशोर किशोर किशोरचा पहिला चेंडू आपण पाहूया सुनील साठी. सुनील यावेळी स्ट्राईक वर आहे. स्ट्राईक खेळला सुनील आणि नॉन स्ट्राईकला आपण पहिला पम्या. तर गोलंदाजी मार्कवर किशोर यावेळी मस्जिद मोहल्ला संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज. पहिला यावेळी आपण फटका खेचायचा होता पण क्षेत्ररक्षक यावेळी चांगला होतोय. पहिला चेंडू यावेळी निर्थाव खेळतोय सुनील. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये टार्गेट चेस करायचं आहे ते म्हणजे 34 धावांचं टार्गेट यावेळी प्रकाशनगर संघाला चेस करायचं आहे. किशोरचा पुढचा चेंडू सुनील साठी. आपण पाहिला चांगला शॉट यावेळी खेचला गेला. एक धावेने धाव फलक ह्यावेळी खुला झाला. आपला आणि संघाचं खातं ह्यावेळी सुनील उघडतोय. एक धाव ह्यावेळी धाव फलकावर लागते. पहिला षटक मार्ग असते. आपण पाहिलं किशोर गोलंदाजी मार्कवर मस्जिद मोहल्ला संघाकडून पहिला षटक यावेळी टाकतोय. टार्गेट चेस करायचं आहे 34 धावांचं. चांगली गोलंदाजी मस्जिद मोहल्ला संघाला करावी लागेल. ह्या धावा जर वाचवायच्या असल्या आणि धावा करायच्या असल्या तर प्रकाशनगर संघाला चांगली फलंदाजी करावी लागेल. तर आपण पाहिलं आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ अद्याप संपला आणि किशोरने धाव खर्च केली ती 1. आणि यावेळी किशोरने यावेळी पम्याची यावेळी विकेट घेतली आणि इष्ट्या उद्ध्वस्त केला. पहिला हादरा यावेळी बसलाय तो प्रकाशनगर संघाला. एक धाव संख्येवर पहिला गडी ह्यावेळी पास झालाय. पम्याच्या रूपात आपण पाहिलं प्रकाशनगर संघाला 34 धावांचं टार्गेट जरी चेस करायचं असलं तर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला आपलं योगदान ह्या खेळपट्टीवर द्यावं लागेल आणि चांगली गोलंदाजी येणाऱ्या गोलंदाजांना मस्जिद मोहल्ला संघाच्या करावे लागेल कारण 34 धावांचं टार्गेट त्यांना वाचवायचं आहे आणि या 34 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे ते प्रकाशनगर संघाला. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर आपण चांगली गोलंदाजी केली तर कमबॅक मस्जिद मोहल्ला संघ सुद्धा करू शकतो. जर आक्रमण केलं तर ह्यावेळी आपण पाहिलं प्रकाशनगर संघ ह्या धावा करू शकतो. प्रसाद यावेळी आपण पाहिलं फलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. नॉन स्ट्राईकला सुनील आणि गोलंदाजी मार्कवर ह्यावेळी गोलंदाज किशोर. किशोरचा पुढचा चेंडू पाहूया आपण प्रसाद साठी.
किशोरचा पुढचा चेडू ह्यावेळी प्रसादसाठी आणि ह्यावेळी पकडलेला झेल आणि फलंदाज ह्यावेळी बाद होतोय प्रसाद ह्यावेळी प्रकाशनगर संघाला हा दुसरा गडी बाद होतोय. चांगली गोलंदाजी आपण पहिले किशोरने केली एकच धावा खर्च केली आणि चांगली गोलंदाजी झाली दोन गडी यावेळी प्रकाशनगर संघाचे बाद झाले. पाच चेंडूचा खेळ आपण पहिला अद्याप आतापर्यंत संपलाय. संदीप यावेळी स्ट्राईक केला फलंदाज आहे. नॉ स्ट्राईकला सुनील गोलंदाजी मार्कवर किशोर. बघूया किशोरचा या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे आणि चांगली गोलंदाजी आपण पहिले किशोरने केली आणि पहिलं षटक यावेळी आतापर्यंत अद्याप संपलं. धावपळकर धावा खर्च केली किशोरने गोलंदाजी करताना एक आणि गडी बाद झाले प्रकाशनगर संघाचे दोन. येणाऱ्या अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयासाठी आपण पाहिलं 34 धावांचं टार्गेट चेस करायचं होतं. किशोरने धाव खर्च केली फक्त एक. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 11 सरासरीने 33 धावा विजयासाठी करायच्या आहेत प्रकाशनगर संघाला आणि ह्या धावा मज्जिद मोहल्ला संघाच्या गोलंदाजांना रोखायच्या आहेत. तर गोलंदाजी मार्कवर मज्जिद मोहल्ला संघाकडून साहिल दुसरे षटक यावेळी टाकतोय. आणि स्ट्राईकला आलेला आपण पहिला सलामीचा फलंदाज अजून सुनील यावेळी स्ट्राईक केलेला आहे. बघूया आणि खराब दुष्काळ यावेळी 13 महिना आणि आपण पाहिलं 5 धावा आपण पाहिलं. तर ह्यावेळी गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या 5 धावपळकर धावा लागला त्यामध्ये 6. नेहल गायकवाड साहेबांचं यावेळी आम्ही ह्या स्पर्धेमध्ये सरसे स्वागत करतो. तर ओले आपण पाहिलं आतापर्यंत धावा धावपळकर लागल्यात त्यामध्ये 6. चांगला फटका यावेळी सजावला गेला पण पंचांकडे यावेळी स्ट्रेक्स 5 राहिला. पंचकाडे शेजारे पंच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. पेंडिंग डिसिजन आहे. कुठल्याही खेळाडूने पंचांशी वाद करू नये. पंचांचा डिसिजन हा अंतिम राहील. पंच काय नक्की? तर रिव्ह्यू या ठिकाणी पंचांनी आपण पाहिलं घेतलाय आणि यावेळी डिसिजन दिला जाईल. तर पंच ह्यावेळी पाहतील आणि काय डिसिजन असतील तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. Thank you.
तर पंचांनी ह्यावेळी आपण पहिला डिसिजन ह्यावेळी दिला गेला आणि नॉट आउट, कारण पंचांना नव्हता डाऊट याल म्हणून डिसिजन ह्यावेळी आला नॉट आउट. आपण पाहतोय साहिल गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक केला फलंदाज संदीप. यावेळी पंच आमच्याकडे बोलतात आणि अवंतर धावेचा इशारा देतात. वाईटच्या स्वरूपात आलेली एक धाव, धावफलकार धाव लागला त्या म्हणजे सात. तर बोलूया सॉरी, या ठिकाणी आठ धावा धावफलकावर लागल्यात. तर पहिला दुसरा षटक यावेळी मार्ग आहे, चौतीस धावांचा टार्गेट चेस करताना आठ धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. तर साहिल सापुडचा चेंडू संदीप साठी, चांगला फटका सजावला गेला संदीपच्या बॅटेतून आलेला हा शानदार चौकार. ह्या चार धाव संख्येने वाढ झाली, धावफलका धाव लागल्या त्या म्हणजे बारा. बारा धावा धाव फलकार लागला यावेळी. आपण पहिला चौतीस धावांचा टार्गेट चेस केला जातोय. संदीपच्या बॅटेतून आपला पहिला आलेला हा चौकार. तर बारा धावा धाव फलकार लागल्यात. तर साहिल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि कशा प्रकारे त्याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं जातं संदीप कडून. आपण पहिला अगोदरच्या चेंडूवर चौकार खेचला गेला. चांगला फटका यावेळी आपण पाहिला क्षेत्ररक्षक. यावेळी आपण पाहिलं चेंडू काही एकट्याला लागला नाही, पण एक धावेने यावेळी धावफलकात वाढ झाली. धावफलकार धाव लागला त्या म्हणजे तेरा. तेरा धावा धावफलकार लागल्यात. चौतीस धावांचा पाठला यावेळी प्रकाश नगर संघ करतोय. तीन चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत आपण पहिला संपला. धावफलका धाव लागला त्या तेरा. जमीन लगाचा फटका चांगला क्षेत्ररक्षण यावेळी केला गेला मस्जिद मोहल्ला क्षेत्ररक्षकाकडून. यावेळी एकच धाव धावफलकात वाढ झाली. धावफलकार धाव लागला त्या म्हणजे चौदा. चौतीस धावांचा पाठला करताना चौदा धावा लागल्यात विजयासाठी. अजूनही टार्गेट चेस करायचं ते वीस धावांचं. आतापर्यंत पाहिला साहिलच्या चार चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावर चौदा धावा यावेळी धावफलकावर लागल्यात प्रकाशनगर संघाच्या. साहिलचा पुढचा चेंडू आपण पाहू संदीप साठी. सुंदर फटका सजवला गेला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. आलेला आज शानदार चौकार. या चार धाव संख्येने वाढ झाली. धावफलकार धाव लागत त्या अठरा. तर राहुल शिंदे साहेबांना विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे या. तर आपले शुभम देशमुख मित्र जीवलक यावेळी आपली वाट पाहतात. बोलूया जेथे टार्गेट यावेळी चेस करायचं होतं चौतीस धावांचा आणि अठरा धावा यावेळी धावफलकावर लागल्या. बोल किती झाले?
तर ह्या षटकातला शेवटचा चेंडू चांगला शॉट मारण्याचा प्रयत्न होता यावेळी पाहिलं एकच धाव आपण पाहिलं खर्च केले पंचांनी षटक संपल्याचा इशारा दिला दहा फलकार लागल्या त्यामध्ये एकोणीस धावा दहा फलकार लागल्या आपण पाहिलं 34 धावांचं टार्गेट यावेळी चेस करायचं होतं बारा चेंडू आणि विजयासाठी प्रकाशनगर संघाला धावा करायच्या आहेत त्या 15 आणि ह्या धावा रोखायच्या आहेत गोलंदाजी करताना मस्जिद मोहल्ला संघाला येणाऱ्या 12 चेंडू आणि विजयासाठी अजून आपण पाहिलं तर 19 धावा यावेळी धाव फुलकावर लागल्या आणि 15 धावेचं टार्गेट चेस करायचं आहे अजूनही 12 चेंडूमध्ये प्रकाशनगर संघाला आणि गोलंदाजी करताना ह्या धावा रोखायच्या आहेत त्या मस्जिद मोहल्ला संघाच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी झाली कसून गोलंदाजी झाली तर ह्या 15 धावा वाचवता येऊ शकतात आणि जर गोलंदाजावर आपण पाहिलं आक्रमण चढवलं गेलं तर ह्या धावा होऊ शकतात क्रिकेट हे एक षटक आपल्याला कमबॅक करून देऊ शकतो आणि एक षटकावर जर आक्रमण केलं तर यावेळी आपण पाहू प्रकाशनगर संघ सुद्धा विजय होऊ शकतो आतेप या गोलंदाज मार्फत 3रा षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज आतेपचा पहिला चेंडू यावेळी संदीप साठे बघूया 3रा षटक यावेळी आतेप गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक रेटला फलंदाज येतो संदीप सुंदर फटका टेकना फटका चेंडू वाला सीमा रेषा पार आलेला हा संदीपच्या बॅटीतून धमाकेदार चौकार धावसंख्या धाव फलकावर लागली ती म्हणजे 23 आणि अजूनही विजयासाठी करायच्या आहेत त्या प्रकाशनगर संघाला 11 धावा करायच्या आहेत अजूनही 15 धावा चेस करायच्या होता 12 चेंडू मध्ये आलेला हा चौकार ह्याच्यामध्ये त्याने धाव फलकावर धावा लागल्या त्या 23 प्रकाशनगर संघाला धावा करायच्या आहेत विजयासाठी 11 आपण पाहिलं क्षेत्ररक्षण यावेळी चांगलं गेलं आणि चेंडू यावेळी जातोय सरळ डॉटच्या खात्यात बघूया आतिपचा पुढचा चेंडू संदीप साठी आणि सुंदर आलेला हा शानदार चौकार ह्या 4 धावेने धाव फलकात वाढ झाली धाव फलकार झाला लागला त्यामध्ये 27 अजूनही टार्गेट चेस करायचं आपल्याला 27 धावा ह्यावेळी धाव फलकावर लागल्यात 34 धावांचं टार्गेट चेस करायचं होतं विजयासाठी अजूनही 7 धावेची गरज आतिपचा पुढचा चेंडू संदीप साठी आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं पंचांनी यावेळी बोट उंचावलं आणि सांगितलं फलंदाज यावेळी बाद झालाय संदीपच्या पारीचा होतो यावेळी आपण पाहिलं अंत विकेट जाते प्रकाशनगर संघाचा विजयासाठी अजूनही 7 धावेची गरज आहे ती प्रकाशनगर संघाला 27 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात 34 धावांचं टार्गेट चेस करायचं होतं 27 धावा धाव फलकावर लागल्या विजयासाठी अजूनही 7 धावेची गरज 3 गाड्याच्या मोबदल्यात 27 धावा प्रकाशनगर संघाच्या लागल्यात तर आपण पाहिलं बब्या ह्यावेळी नॉट स्ट्राईक वर फलंदाज आहे आणि स्ट्राईक एंडला आपण पाहिलं सुनील
27 झाला, 7 पाय पहिलं तर 27 धावा धाव फलकावर लागल्या विजयासाठी. प्रकाशनगर संघाला अजूनही 7 धावा करायचे. बाबे आपण पाहिलो नॉन स्ट्राईक वर आहे, स्ट्राईक एंडला सुनील, गोलंदाजी मार्कवर आतिफ, विजयासाठी करायचे 7 धावा. आतिफचा पुढचा चेंडू सुनील साठी. सुंदर मारला सुनील ने आलेला हा चौकार. या चार धावेने धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकावर धाव लागला त्या म्हणजे 31 धावा धाव फलकावर लागल्या विजयासाठी. आपण पाहिलं 34 धावाचं टार्गेट होतं, 31 धावा लागल्या. अजूनही विजयासाठी 3 धावेची गरज. आठ चेंडू आणि 3 धावेची गरज. एसटीच्या खूप बाहेर चेंडू होता. अवंतर धावेने पंचांनी इशारा दिला. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. दाफोलकर धाव लागत त्या 32. आणि यावेळी बॅटची काडा घेऊन जातोय एसटीच्या हातात चेंडू. ह्यावेळी फलंदाज सुनील बाद होतोय. प्रकाशनगर संघाला बसतोय हा चौथा हद्रा. धाव संख्या दाफोलकर लागली ती 32. अजून प्रकाशनगर संघाला करायच्या त्या 2 धावा. नाटो बघूया अशा प्रकारे फलंदाजी करतोय. 2 धावेची अजूनही गरज येते प्रकाशनगर संघाला. पाहिलं तर चांगली फलंदाजी आतापर्यंत प्रकाशनगर संघाच्या फलंदाजांनी केली. चार गाड्याच्या मोबदल्यात 32 धावा प्रकाशनगर संघाच्या लागल्यात विजयासाठी. अजूनही 2 धावेची गरज आहे. नाटो स्ट्राईक वर पाहूया. हॅलो गोलंदाज मार्को आतिफ ह्यावेळी सज्ज होतोय. बघू आपण बब्या वेळी स्ट्राईक वर आहे. विजयासाठी 2 धावेची गरज आहे प्रकाशनगर संघाला. नाटक बघूया नॉन स्ट्राईक वर आहे. बब्या काय करतोय. आणि यावेळी धावा करताना थोडासा आपण पहिला अडचण येतो. यावेळी प्रकाशनगर संघ तो विकेट यावेळी जातोय. हादरा बसतोय प्रकाशनगर संघाला. तो 5वा गडी बाद झालाय. तो 5वा धाव संख्या दाफोलकर लागली ती 32. आणि विजयासाठी धावा करायच्या त्या 2. आणि यावेळी आपण पाहिलं पंचांनी 2 हात समांतर केले. अवंतर धावेने इशारा दिला. धापलकर झाला त्या म्हणजे 33. आणि विजयासाठी 1 धावेची गरज. ह्यावेळी पंचांकडे फलंदाज आशाभूत नजरेने पाहत राहिला. चेंडू जाते तो सरळ डॉटच्या खात्यात. दाफलकर धाव लागला त्या म्हणजे 33. आणि 1 धावेची अजूनही विजयासाठी गरज आहे प्रकाशनगर संघाला. चार चेंडू आपण पाहिला. बघूया राजू कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ह्या धावा वाचवतो का. क्रिकेट आहे, चांगली गोलंदाजी झाली तर ह्या धावा वाचू शकतात मस्जिद मोहल्ला संघासाठी. राजू हा गोलंदाज वाचू शकतो. कोण आलाय आता. गोलू बघूया.
आणि यावेळी व्हाईटचा इशाराला अवंतर धावेने यावेळी दहा फलक पुढे सरकलं. विजय झालाय तो 34 धावांचं टार्गेट यावेळी चेस केलं. प्रकाशनगर संघाने यावेळी विजय मिळवलाय. नक्कीच येणाऱ्या पुढच्या स्पर्धेसाठी मस्जिद मोहल्ला संघाला यावेळी मी ऑल द बेस्ट जातो पुढच्या स्पर्धेसाठी. आणि चांगला खेळ त्यांनी सुद्धा दाखवला आणि विजय मिळवला प्रकाशनगर संघाने. तर ह्या मॅचचा हॅलो तर ह्या मॅचचा नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो संदीप. प्रकाशनगरचा संदीप याने आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठाकडे या. इरफान इरफान शेख साहेबांच्या हस्ते या आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल ते संदीपला. चांगला खेळ प्रकाशनगर संघासाठी दाखवला आणि विजय यावेळी प्रकाशनगर संघाला मिळून देण्यामध्ये आपला मोलाचा वाटा यावेळी संदीपने दिला. अविराविलवन शिलफाटा आणि सोंजावाडी या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती. आपण टॉस बॉक्स मध्ये यावेळी नाणेफेकचा कौल करण्यासाठी दोन्ही कर्णधारांनी यावेळी आपली उपस्थिती दाखवा. तर खोपोलीचे बुलंदा आव्हाद तुषार धुमाल या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मी सरसे स्वागत करतो. मला बोलण्याची संधी यावेळी त्यांनी दिली. तर आपण पाहिलं 10 मिनिटाच्या अगोदर आपण जर आलं नाही तर आपल्याला यावेळी पॅनलाइज केलं जाईल. पंचांच्या नियमाच्या अनुसार आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपली उपस्थिती यावेळी आपण टॉस बॉक्स मध्ये दाखवा. अरे उभं राहून सकाळी पण जायचं ना.